नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वा ब्रिज कोर्स इंग्रजीचं। यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 2 याचं एलो स्टेटमेंट आहे, कम्युनिकेट वन्स फीलिंग आर इमोशन्स अप्रोप्रिएटली इन 4 or 5 लाईन्स। यामधील आपण ऍक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत। व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर आपणास विनंती राहील की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच व्हिडिओला लाईक करत चला। तर लर्निंग आउटकम्स या ॲक्टिव्हिटी 2 मध्ये लर्निंग आउटकम्स काय आहे? टू अनेबल द स्टुडंट टू कम्युनिकेट फिलिंग्स ऑफ सॅडनेस। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तुम्हाला कम्युनिकेट करता यायला पाहिजे कशाविषयी, फिलिंग्स ऑफ सॅडनेस विषयी। या अगोदर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फिलिंग ऑफ हॅपीनेस बघितलेले होतं। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय लिंकमध्ये बटन दिलेली आहे, सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, ती ओपन करून तुम्ही पाहू शकता। तर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स आर द फॅसिलिटेटर्स, यांच्याकरता काय इन्स्ट्रक्शन दिले आहे बघा। ऑब्जर्व द बॉडी लँग्वेज विथ गेस्चर्स, फील इमोशन्स ऑफ द स्टुडंट्स, ऑब्जर्व देअर फेशियल एक्सप्रेशन अँड इमोशन ऑफ सॅडनेस, सुपरवाइज देअर टोन ऑफ व्हॉइस। या प्रकारे इन्स्ट्रक्शन आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांकरता, तुमच्याकरता कोणत्या इन्स्ट्रक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो पहा। ट्राय टू एक्सप्रेस युअर फिलिंग अँड इमोशन रिलेटेड टू सॅडनेस। तुम्हाला तुमच्या ज्या फिलिंग्स आणि इमोशन्स आहे कशाशी संबंधित, सॅडनेसशी संबंधित, दुःखाशी संबंधित, त्या एक्सप्रेस करता आल्या पाहिजे, व्यक्त करता यायला पाहिजे। ट्राय टू रिव्हील युअर फिलिंग्स ऑफ सॅडनेस विथ डिफरंट सिच्युएशन्स। पण आपल्या ज्या भावना आहेत कशाविषयी, सॅडनेसविषयी, त्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला प्रकट करता यायला पाहिजे, रिव्हील करता यायला पाहिजे। आणि तिसरी सूचना आहे तुमच्याकरता, इन्स्ट्रक्शन आहे म्हणता येईल, एक्सप्रेस युअर इमोशन फ्लुएंटली विथ ल्यूसिड कन्स्ट्रक्शन। आपल्याला आपल्या इमोशन एकदम फ्लुएंटली आणि चांगल्या कन्स्ट्रक्शननी काय करायचे आहेत, व्यक्त करायचे आहेत। यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा। ओ व्हेरी सॅड न्यूज, व्हॉट हॅपन टू हिम। हा ह्याच्यावरून काय दिसून येते आपल्याला ह्या वाक्यावरून, ओ व्हेरी सॅड न्यूज मीन्स खूप दुःखद गोष्ट आहे। म्हणजे काय, कोणत्या फिलिंग सॅडनेसच्या, कोणत्या फिलिंग दिसून येतात सॅडनेसच्या। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू से दॅट यू आर नॉट सिलेक्टेड इन आवर स्कूल टीम। म्हणजे आपण सॅडनेसच्या भावना व्यक्त करीत आहो या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा। मला खूप वाईट वाटते की तुझं सिलेक्शन झालेलं नाही कशामध्ये, शाळेच्या टीममध्ये। आपण दुसऱ्यांना सांगून राहिलो पण काय आहे, सॅडनेसच्या फिलिंग्स आहे। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे, हाऊ यू कॅन कम्युनिकेट द फिलिंग ऑफ सॅडनेस विथ द अदर्स, की आपण कशाप्रकारे संवाद साधू शकतो, यस दुःखाच्या भावना आहेत त्या व्यक्त कशा करू शकतो त्याविषयी। सो ऍक्टिव्हिटी डेमो दिलेला आहे तुम्हाला। द टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट टू कम्युनिकेट अँड एक्सप्रेस देअर फिलिंग अँड इमोशन ऑफ सॅडनेस इंडिव्हिज्युअली आर इन अ ग्रुप विथ अ कॉन्फिडन्स। पहा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या काही फिलिंग्स आहेत सॅडनेसच्या त्या व्यक्त करायच्या, तुम्ही व्यक्तिशः व्यक्त करू शकता किंवा ग्रुपमध्ये सुद्धा व्यक्त करू शकता। जसं आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या 2 वाक्य पाहिले त्याप्रकारे तुम्हाला तुमच्या फिलिंग्स काय करायच्या, व्यक्त करायच्या वेगवेगळ्या सिच्युएशनमधील। त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करता काय दिलेलं आहे पहा। व्हॉट डिफरंट फिलिंग अँड इमोशन डीड यू हिअर अबाउट सॅडनेस। आता कोणकोणत्या वेगळ्या फिलिंग्स आणि इमोशन्स तुम्ही ऐकलेले आहेत कशाविषयी, सॅडनेसविषयी, अबाउट सॅडनेस। तर पहा कोणत्या कोणत्या फिलिंग्स असतात सॅडनेसविषयी। अँगर, फिअर, जॉय,
कंटेंट, डिस्गस्ट, सरप्राइज, ईटीसी इत्यादि ह्या काय असतात? फीलिंग्स असतात, कशाविषयी? सॅडनेस विषयी किंवा इमोशन्स असतात. व्हॉट वेअर द वर्ड्स ऑफ एक्सप्रेसिंग सॅडनेस? आता सॅडनेस व्यक्त करण्याकरता कोणते कोणते शब्द वापरतात? जसं पहा, कीन. कीन मीन्स व्हॉट? टू मेक लॉंग हाय साऊंड एक्सप्रेसिंग सॅडनेस, खूप असा लांब स्वर काढणे. कशाकरता? सॅडनेस व्यक्त करण्याकरता कीन हा शब्द वापरतो आपण. लॅमेंट, टू शो पब्लिसिटी दॅट यू फील सॅड, लोकांना पब्लिकना दाखवण्याकरता सॅड मी हावबा, दुःखी आहो, तर याकरता कोणता शब्द? लॅमेंट. मोन, लॉंग लो साऊंड बिकॉज ऑफ पेन आर सॅडनेस, म्हणजे कणणे याला म्हणतो आपण मराठीमध्ये. लॉंग लो साऊंड, पेन बिकॉज ऑफ पेन, मोन, हे शब्द, हे सगळे शब्द काय आहेत? काय व्यक्त करतात? सॅडनेस व्यक्त करतात. मोर्न, टू फील एक्स्ट्रीमली सॅड बिकॉज समवन हॅज डायड, तेव्हा एखादी व्यक्ती मरण पावतो त्यावेळेला जेव्हा आपण दुःख व्यक्त करतो त्याकरता हा मोर्न हा शब्द वापरतो. आणि शेड टीयर्स, शारो, विम्पर इत्यादी शब्द आहेत काय व्यक्त करण्याकरता? एक्सप्रेसिंग सॅडनेस. त्यानंतर वेन डू यू रिअली बिकम इमोशनल? आता तुम्ही खरोखर भावनाप्रधान इमोशनल केव्हा होत असता? तर वेन देर इज अ सिच्युएशन ऑफ सॅडनेस आर ग्लॅडनेस वी बिकम इमोशनल. पण जेव्हा परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारची, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने काय होत असतो? इमोशनल होत असतो. ॲक्च्युली इमोशन्स आर नॉर्मल, इमोशन्स ह्या कशा आहेत? नॉर्मल आहे. बट समटाईम आफ्टर अन आउटब्रस्ट आर क्राईंग यू बिकम यू इमोशनल. परंतु सहसा आपण केव्हा इमोशनल बनत असतो? जेव्हा आपण रडतो त्यावेळेला जास्तीत जास्त आपण काय बनतो? इमोशनल बनतो. आता पहा, रडतो म्हणजे इमोशनल बनतो म्हणजेच रडतो. आपण सॅडनेसमध्ये इमोशनल बनतो, आनंदामध्ये इमोशनल बनतो. सॅडनेसमध्ये सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात, आनंदामध्ये सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात. परंतु ते कोणते असतात? आनंद व्यक्त करणारे आनंदाश्रू असतात, सॅडनेसमध्ये दुःखी अश्रू असतात. त्यानंतर व्हॉट इज द रिझन, कारण काय आहे आपला इमोशनल होण्याचं? कारण काय आहे? देर आर मेनी रिझन्स, अनेक कारणं आहेत. बट वेन फीलिंग हायलाइटेड इमोशन आर लाईक यू आर अनेबल टू कंट्रोल युअर इमोशन कॅन कम डाऊन टू डायट, चॉईस, जेनेटिक्स आर स्ट्रेस. इट कॅन ऑल्सो बी ड्यू टू अन अंडरलेईंग हेल्थ कंडिशन सच एज डिप्रेशन आर हॉर्मोन्स. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे कारण असतात. वेन फीलिंग हायलाइटेड इमोशन, जेव्हा फीलिंग ह्या कशावर हायलाइट करत असतात? इमोशन्सवर. आणि जेव्हा आपण अनेबल असतो कंट्रोल करण्याकरता आपल्या इमोशन्स, तेव्हा त्या इमोशन्स आपण काय करत असतो? व्यक्त करीत असतो. याचे जेनेटिक्स कारणं भरपूर आहेत. डाएटमुळे होते, जेनेटिकमुळे होते, स्ट्रेसमुळे होते, आणि हेल्थ कंडिशन याच्यामुळे सुद्धा होते. जसं डिप्रेशन आहे, तुमच्यामध्ये निराशा आली, त्यामुळे सुद्धा काही इमोशन तयार होत असतात. त्यानंतर व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम सच इमोशन्स? तर या अशा इमोशन्सपासून आपण कोणता धडा शिकू शकतो? कोणता धडा शिकाल काय किंवा कोणता धडा तुम्ही शिकलात? आय हॅव लर्न दॅट ऑल इमोशन्स टेल यू समथिंग अबाउट आवर सेल्फ अँड आवर सिच्युएशन. हा सगळ्या ज्या इमोशन्स असतात त्या आपल्याला आपल्या स्वतःविषयी किंवा ज्या परिस्थिती असतात त्याच्याविषयी सांगत असतात. बट समटाईम वी फाईंड इट हार्ड टू ॲक्सेप्ट व्हॉट वी फील ॲज वेल ॲज यू माईट डिस्क्राईब युअर सेल्फ ॲज फीलिंग लोनली, हार्ट ब्रोकन, ग्लूमी अँड चिअरलेस. परंतु काही वेळेला आपल्याला असं आढळते की हे ॲक्सेप्ट करणं, स्वीकारणं हे कठीण होते. व्हॉट वी फील, जे काही आपल्याला वाटते ते स्वीकारणं कठीण होत असते. सोबतच वी माईट डिस्क्राईब युअर सेल्फ, आपण आपल्याला व्यक्त करू शकतो
आपल्या फिलिंगच्या सहाय्याने की मी लोनली आहे, मी हार्ट ब्रोकन आहे, मी चिअरलेस आहे, या प्रकारे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉइंट पहा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरलल ऍक्टिव्हिटी. यामध्ये तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी देणार आहे तुमचे शिक्षक पहा. टीचर विल इंस्ट्रक्ट स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ ॲटलीस्ट 10 वर्ड्स ऑफ रिलेटेड टू सॅडनेस अँड ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स अँड देन टू कम्युनिकेट अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास. यामध्ये तुम्हाला कमीत कमी ॲटलीस्ट 10 शब्द कशाशी संबंधित, सॅडनेसशी संबंधित, ते लिहायचे आहे आणि त्यांच्यापासून वाक्य बनवून ते तुम्हाला व्यक्त करायचे आहेत वर्गामध्ये, कम्युनिकेट करायचे, स्पीक करायचं आहे. आपण हॅपीनेसमध्ये सुद्धा बघितलेलं होतं 10 वाक्य. आता तुम्हाला 10 शब्द इथं सांगितलेले आहे, त्याप्रकारे तुम्ही 10 वाक्य बनवू शकता. पॅरलर ॲक्टिव्हिटीमध्ये करून दाखवलेली ॲक्टिव्हिटी आहे, कशाप्रकारे आपण करू शकतो पहा. डिअर मॅन, डिअर मा, आय हॅव नेव्हर ट्रूली टोल्ड यू हाऊ मच आय लव यू. यू गेव मी अ लाईफ अँड मेड इट ब्युटिफुल फॉर मी. आय कॅन फॉरगेट दिस फॉरगेवर इन माय लाईफ. यू ऑलवेज मोटिवेटेड मी टू बिल्ड माय कॉन्फिडन्स इन एव्हरी मोमेंट ऑफ माय लाईफ अँड सपोर्ट मी टू बिकम गुड ह्युमन बीइंग. थँक्स मा. या प्रकारे ही पॅरलर ॲक्टिव्हिटी आहे. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता, आपलं सॅडनेस व्यक्त करू शकता. त्यानंतर इव्हॉल्युशनमध्ये द टीचर विल चेक फॅशियल एक्सप्रेशन, टोन ऑफ व्हॉइस, बॉडी लँग्वेज, गेस्चर, व्होकॅब्युलरी ऑफ स्टुडंट्स. यामध्ये तुमचे इव्हॅल्युएशन शिक्षक कोणत्या बेसिकवर करणार आहे, त्यांना काय कशाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे शिक्षकांना, तुमच्या फेशियल एक्सप्रेशनचं, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, टोन ऑफ व्हॉइस, त्यानंतर बॉडी लँग्वेज, गेस्चर्स, व्होकॅब्युलरी इत्यादी. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न, तुम्ही आज काय शिकलात, जर काय शिकलात तुम्ही, कोणता धडा अवगत केलात, तर टुडे आय हॅव लर्न दॅट ऑल इमोशन्स टेल यू समथिंग अबाउट आवर सेल्फ अँड आवर सिच्युएशन. की सगळ्या ज्या इमोशन्स आहेत त्या आपल्याला आपल्याविषयी आणि आपल्या परिस्थितीविषयी सांगत असतात. बट समटाईम वी फाइंड इट टू हार्ड टू ॲक्सेप्ट व्हॉट वी फील ॲज वेल ॲज यू माइट डिस्क्राईब युअर सेल्फ ॲज फीलिंग लोनली, हार्ट ब्रोकन, ग्लूमी अँड चिअरलेस. परंतु काही वेळेला असं आढळते की हे कठीण होत जाते, आपल्याला स्वतःला स्वीकारणं, आपल्याला व्यक्त करणं, डिस्क्राईब करणं स्वतःचं की मी लोनली आहे, एकांकी आहे, हार्ट ब्रोकन झालेलं आहे, ग्लूमी आहे, चिअरलेस आहे, ह्या गोष्टी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी समजली असेल, तुम्ही ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.